एफएक्सटीव्हीला सबस्क्राइब करा. सबस्क्राइब करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा नवी मुंबई व ठाण्याच्या ताज्या बातम्या. तसेच शेअर आणि लाईक करायला विसरू नका. प्रत्येक वर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. याच दिवशी नात्याला फुलवणाऱ्या महिलांचा आहे त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आहे. स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपरिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करीत आहेत. पाककला तज्ञ गौरी गुजर, स्थानिक नगरसेविका मीरा पाटील, आयोजक सोनाली बनकर तसेच अनेक ख्यातनाम व्यक्ती यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच स्पंदन महिला मंडळ, उत्कर्ष ज्येष्ठ महिला मंडळ, जनसेवा महिला मंडळ, वेलवेट वेलफेअर फाउंडेशन या 4 मंडळांनी कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांच्या कलेला वाव देण्यास मदत केली. पाककला स्पर्धा, फॅशन शो, महिलांसाठी विविध खेळ एक्झिबिशन से महिलांच्या मनोरंजनासाठी ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर देखील ठेवण्यात आली. या संदर्भात माहिती दिली आयोजक सोनाली बनकर यांनी. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आम्ही आज नेरूळ नवी मुंबईमध्ये इथे जे शनी मंदिरचं मैदान आहे त्या मैदानामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये इथे महिलांनी फार उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये एक नाही तर 4 मंडळ एकत्र आलेले आहेत. आज आजच्या तारखेला 1-2 महिला एकत्र येऊ नाही शकत पण आम्ही 4 महिला मंडळ एकत्र आणून इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि इकडे येणाऱ्या सर्व महिलांनी फार उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. पाककला स्पर्धा आणि फॅशन शो हे 2 आम्ही इथे कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि त्याचबरोबर आता आम्ही लकी ड्रॉ इथे काढणार आहोत आणि इथे आम्ही काही स्टॉलवाल्यांना पण जागा दिलेली होती. ज्या महिला घरगुती उद्योजिका आहेत
त्या ज्या घरी राहून आपले उद्योग करतात तर त्यांना आम्ही इथे व्यवसायासाठी जागा दिलेली आहे. अगदी सवलतीच्या दरामध्ये आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे आणि त्यांनाही इथे फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे मी सगळ्या महिलांचे कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या, स्टॉलसाठी सहभागी झालेल्या आणि प्रेक्षक म्हणून जो उत्कृष्ट महिला इथे जेवढ्या आलेल्या आहेत संख्येने, भरपूर संख्येने, त्यांची मी खूप खूप आभारी आहे. आणि असाच कार्यक्रम आम्ही पुन्हा आयोजित करू तेव्हा सर्व महिलांनी अजून भाग घ्यावा, अजून मंडळांनी याच्यामध्ये जॉईन व्हावं. आजच्या तारखेला सगळीकडे जो काही अवेअर सोशल मीडियाच्या मार्फत जो काही रॉंग मेसेज जातो आहे नेटच्या मार्फत किंवा व्हॉट्सअपच्या मार्फत, तर रॉंग मेसेज न जाता आपण लोकांना एकत्रित आणणं जी आजची काळाची गरज आहे, की आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण बंद मुठ्ठी मुठ्ठी लाख की खुली तो खाक की, त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन आपण आपली मुठ्ठी बंद करून सगळ्यांनी राहिलं पाहिजे. आपली मुठ्ठी खुलली तर आपल्यावरती भरपूर संकट येऊ शकतं. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते की सर्वांनी एकत्र राहा, द्वेष किंवा एखाद्याबद्दलचा राग हा सोडा आणि सगळ्यांनी आनंदी राहा, कारण आयुष्य थोड्या दिवसांचं आहे. आनंदी राहा, आनंदी जगा. पदार्थ कसे आहेत आणि इतके छान लेवलला, खूप छान अभिमानास्पद आहे. हे स्त्रीने मनात ठरवलं. तसेच काही ज्येष्ठ नागरिकांनी व स्पर्धकांनी देखील या कार्यक्रमाचे कौतुक केले. आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटना नेरूळला, नंतर ऑल ओव्हर इंडिया ज्येष्ठ नागरिक संघटना महाराष्ट्र संघटना आणि नेरूळ आणि नवी मुंबई या संघटनेची मी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि तसंच आज आम्ही रुग्णसेवाचं काम करतो. या रुग्णसेवामध्ये आमच्याबरोबर कार्य करणाऱ्या आमच्या खांद्याला खांदा लावून लावणाऱ्या सुद्धा महिला आहेत. या ज्येष्ठ नागरिकमध्ये अतिशय चांगलं आहे. ज्याच्यामध्ये आम्ही मेडिकल इक्विपमेंट देतो, आम्ही अवयदानाचं काम करतो, बॉडी डोनेशनचं काम करतो. ह्याच्यामध्ये आमच्या बरोबरीने या ज्येष्ठ नागरिक संघटनाच्या सगळ्या महिला आहेत. या महिलासुद्धा आमच्याशी पार्टिसिपेट होतात व अत्यंत चांगल्या तऱ्हेने ते काम करत आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि नक्कीच त्या अतिशय चांगलं काम करतील. तरी मी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कॅमेरामॅन शुभम कुरणेसह शिवानी साळुंके, FS न्यूज, नवी मुंबई. FS टीव्हीला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा नवी मुंबई व ठाण्याच्या ताज्या बातम्या. तसेच शेअर आणि लाईक करायला विसरू नका.